प्रधानमंत्री मातृवंदना योजना अनेक स्त्रियांना लाभदायक ठरली आहे। या योजनेच्या माध्यमातून स्त्रियांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर आर्थिक सहाय्य तर होतच, पण त्यासोबतच मानसिक आधार आणि योग्य वैद्यकीय सल्लाही मिळत आहे। या योजनेच्या लाभार्थी प्रिया मेश्राम यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे। मी प्रेग्नेंट होती तेव्हा आशाताई माझ्याकडे आल्या, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबद्दल माहिती दिली मला आणि मला 5000 रुपये मिळाले टप्पेवारी। पहिला टप्पा मला 1000 रुपये मिळाले होते, सेकंड टप्पा मला 2000 रुपये मिळाले आणि डिलिव्हरी झाल्याच्या नंतर पुन्हा 2000 रुपये मिळाले। असे करून पूर्ण टोटल मला 5000 रुपये मिळाले, जेणे की मला डिलिव्हरीमध्ये पण सपोर्ट झालेला आहे। या पैशांनी जशी मी घरातले जसं भाजीपाला झाला किंवा माझ्या मुलीबद्दल मुलीसाठी किंवा पावडर क्रीम आणि दवाई वगैरे त्या पैशांनी मी सर्व केलेलं आहे। कोणत्याही खासगी किंवा शासकीय सेवेत नसणारी गरोदर स्त्री ही या योजनेचा लाभ घेऊ शकते। या आर्थिक लाभातून बाळासाठी आणि महिलेसाठी सकस आहार, लसीकरण होऊन कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं हा हेतू आहे। घरोघरी आम्ही सर्वे करतो, तिथे मध्ये आम्हाला जिथे नवीन लग्न झालं तिथे त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारतो तुम्ही प्रेग्नेंट आहे का, तर त्या जर प्रेग्नेंट असल्या तर आम्ही त्यांची नोंद घेतो 3 महिने अगोदरच 12 आठवड्याच्या आत। त्यांना मग मातृवंदना या योजनेचा लाभ सांगतो की 5000 रुपये तुम्हाला टप्प्याने पैसे मिळेल म्हणून। शासनाची प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून प्रियाप्रमाणेच हजारो महिलांना याचा लाभ मिळत आहे। आर्थिक सहाय्य, मानसिक आधार आणि वैद्यकीय सल्ला मिळाल्यामुळे महिला वर्गात या योजनेबद्दल आनंद व्यक्त होत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे, वर्धा।